नमस्कार शेतकरी मित्रांनो, याआधी आपण महाडीबीटी पोर्टल वरून ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन या सिंचन साधने सुविधा घटकांचा लाभ कसा घ्यायचा त्याबद्दल व्हिडिओ टाकला होता। मित्रांनो, या योजनेअंतर्गत आम्ही ठिबक सिंचन या घटकासाठी लाभ घेतलेला आहे। त्यासाठी सुरुवातीला ऑनलाइन अर्ज सादर केलेला होता, त्यानंतर आम्हाला मोबाईलवरती SMS आला आणि त्याअंतर्गत आम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याकरता सांगितलं गेलं। तर डॉक्युमेंट्समध्ये शेतीचा 712, 8, पास सर्टिफिकेट, आधार कार्ड, त्यानंतर तुमचा बँक पासबुक, या सर्व गोष्टींचे हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले होते। त्यानंतर आम्हाला पूर्वसंमती आली। पूर्वसंमती आल्यानंतर आम्ही ठिबक सिंचनसाठी जे साहित्य आहे 2 एकर क्षेत्रासाठी ते खरेदी केले। तर मित्रांनो, आता आम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। तर आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की पूर्वसंमती आल्यानंतर आपण सिंचन साधने व सुविधा घटकांतर्गत ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल तर याबाबतचे डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, त्याचे बिल कसे अपलोड करायचे ते आपण बघणार आहोत। तर बघा, मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे महाडीबीटी पोर्टलवरती। तर इकडे कागदपत्रे अपलोड करा हे एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल डाव्या साईडला, त्यावरती जायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक बिले अपलोड करा किंवा वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसेल। आणि बघा, या साईडला तुम्हाला 3 ऑप्शन आहेत, वैयक्तिक कागदपत्रे, DPR अपलोड करा आणि बिल किंवा देयके। तर मित्रांनो, डॉक्युमेंट बिल जे आहेत किंवा इनव्हॉइस अपलोड करायसाठी आपल्याला कागदपत्रे अपलोड करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे डाव्या साईडला। त्यानंतर बिल किंवा देयक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल तुम्ही कुठल्या घटकाअंतर्गत या ठिकाणी लाभ घेणार आहात। तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं बिल अपलोड करायचं आहे, त्यासाठी आपण बिल किंवा देयक या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमचा अर्ज, गाव, तालुका, गावाचं नाव, तुमचा शेतीचा सर्वे नंबर, त्यानंतर सिंचन साधने सुविधा, या ठिकाणी मुख्य घटक जो आहे लाभाचा तो, त्यानंतर घटक तपशील। तर सिंचन साधने सुविधा अंतर्गत ठिबक सिंचन ऑनलाईन प्रणाली आणि लॅटरल डिस्टन्स आहे 1.5 x 1.5 मीटर। तर यानंतर आपण कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करतोय। तर कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक पेज दिसत असेल, या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट। तर या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचे। तर बघा, बिल या ठिकाणी लागणार आहे, GST बिल, बिल किंवा इनव्हॉइस त्याला म्हणतात। त्यानंतर मायक्रो इरिगेशन सिस्टम डिझाईन, अन्य कागदपत्रे आणि हमीपत्र। तर मित्रांनो, महत्त्वाचे हे 3 डॉक्युमेंट आहे, हे आपल्याला अपलोड करायचे। तर आता ते कसे अपलोड करायचे ते आपण बघूया। मित्रांनो, डॉक्युमेंट अपलोड करायच्या आधी आपले सर्व डॉक्युमेंट एका फोल्डरमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर ते अपलोड करायचे। तर बघा, पहिले डॉक्युमेंट मी सिलेक्ट करतो आहे, आपला पहिला डॉक्युमेंट बिल किंवा इनव्हॉइस म्हणजे GST बिल। आता ब्राउज GST बिल आणि याला ओपन करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इनव्हॉइस अमाऊंट टाकायचं आहे, म्हणजे तुमचं बिल जे आहे ते किती रुपयांचं आहे। तर आमचं जे अमाऊंट आहे ते आहे 93,158 एवढं बिल झालेलं आहे। यानंतर तुम्हाला विक्रेत्याचा GSTN नंबर टाकायचा आहे, तर तो नंबर मी आता या ठिकाणी एंटर करणार आहे। त्यानंतर आपलं इथे एक नोटिफिकेशन आलं की चलन कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले, डॉक्युमेंट आपलं सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर परत तुम्हाला मायक्रो इरिगेशन सिस्टम डिझाईन हे अपलोड करायचं आहे, त्यासाठी परत तुम्हाला ब्राउजवर क्लिक करायचं आहे, तुमची जे सिस्टम डिझाईन आहे ते अपलोड करायची आहे। त्यानंतर आपलं दुसरं डॉक्युमेंट मायक्रो इरिगेशन सिस्टम डिझाईन हे सुद्धा आपण अपलोड केलेलं आहे। यानंतर हमीपत्र, याला हमीपत्रासाठी परत ब्राउज करायचं आहे, हमीपत्र सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन करायचं आहे। मित्रांनो, आपण आपलं दुसरं डॉक्युमेंट सुद्धा अपलोड केलं आहे।
मित्रांनो, या ठिकाणी आपले बिल जे आहे ते आपण अपलोड केलेलं आहे, जीएसटी बिल, त्यानंतर मायक्रो इरिगेशन सिस्टम डिझाईन ते सुद्धा अपलोड केलेलं आहे आणि हमीपत्र सुद्धा या ठिकाणी आपण अपलोड केलेलं आहे। तर परत एकदा आपण डॉक्युमेंट चेक करूयात। बघा, अपलोड केलेले कागदपत्र पाय ऑप्शनवरती क्लिक करता येतं, या ठिकाणी आपण हमीपत्र बघणार आहोत। तर अशा प्रकारचं हमीपत्र आहे। डॉक्युमेंट अपलोड केल्यावर परत एकदा क्रॉस चेक करायचं आहे योग्य ठिकाणी आपण योग्य डॉक्युमेंट अपलोड केले आहेत की नाही। तर याला बंद करायचं आहे। परत सिस्टम डिझाईन चेक करायचं आहे, याला सुद्धा एकदा चेक करायचं आहे। अशा प्रकारचं सिस्टम डिझाईन असतं मित्रांनो। आणि त्यानंतर आपलं अपलोड केलेलं जीएसटी बिल, याला सुद्धा क्लोज करायचं आहे मित्रांनो। हे झाल्यावर तुम्हाला दिसेल अमाऊंट जी आहे ती अमाऊंट आपण टाकलेला आहे। त्यानंतर बँक तपशील जो आहे तो ऑलरेडी या ठिकाणी येतोच, त्यामध्ये आपल्याला काही करायची गरज नाही। आणि शेवटी आपल्याला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जतन करा म्हणजे सेव्ह करा। बघा, यस, सेव्ह करा या ऑप्शनवरती मी क्लिक केला आहे आणि परत एक स्क्रीनवरती नोटीस आलेला आहे, चलन कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले आहे, ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच मोबाईलवरती एक SMS येईल, ज्या सर्विस प्रोव्हायडरकडून आपण तुमचं ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल ते घेतलेलं आहे, त्याच्याकडून तुम्हाला एक SMS येईल। आणि आपण जर परत कागदपत्र अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला हे तीन ऑप्शन दिसतील, पण या बिल किंवा देयक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं समोर ऑप्शन दिसणार नाही। म्हणजे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि तुम्हाला महाडीबीटीकडून सुद्धा एक SMS येईल मोबाईलवरती इंग्लिशमध्ये की यू हॅव सक्सेसफुली अपलोडेड डॉक्युमेंट्स। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण डॉक्युमेंट अपलोड करू शकतो। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। आणि मित्रांनो, जर काही तुम्हाला अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा।